ही निवडणूक आपण हरतोय लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली. ही दुसरी वेळ आहे. मला आश्चर्य वाटतंय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं. मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर, निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्यांना दूध पित आहेत का, हा आमचा पुढला प्रश्न आहे. जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार, मोदींच्या म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार, एक देश एक निवडणूक या योजनेची या योजनेचे ढोल वाजवत आहे. पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. दोनदा रद्द केली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही, मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही. तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार असणार? ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता, अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार. पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाही, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलं. खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतलेला, हा संताप ओढून घेतला, एवढंच मी सांगतो. मुंबई ह्या एक डरपोक सरकार बघितली. सेनेट का इलेक्शन दो बार आगे ढकल दिया. अभी दो दिन के बाद इलेक्शन है, पूरी तैयारी है, पूरी तैयारी हो गई. हमारे कार्यकर्ता जो शिवसेना के युवा सेना के है, ये सीनेट का निवडणूक जीतने जा रहे हैं. सभी सीटें 100% विजय हमारा है.